नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर आणि तुमचं या चॅनलवरती मी स्वागत करते. हा आजचा माझा पहिलाच Q&A व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा की आता आपले 23,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत, म्हणजे आपली एक 23,000 लोकांची कम्युनिटी तयार झाली आहे. तर बऱ्याच लोकांच्या मनात माझ्याविषयी काही प्रश्न आहेत. मी कुठे राहते, माझं लग्न झालं आहे का, मी जॉब करते का. तर या प्रश्नांमुळे काय होतं की थोडंसं आपल्यातलं एक अंतर वाढल्यासारखं मला वाटतं, अंतर असल्यासारखं मला वाटतं. तर ते अंतर कमी करण्यासाठीच मी हा Q&A व्हिडिओ करायचा ठरवलं आहे. आणि तुम्ही मला खूप सारे प्रश्न विचारलेत, तर या सगळ्या प्रश्नांची, सगळ्या नाही, यातल्या निवडक प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओतून देणार आहे. तर आपण सुरू करूयात. पहिला प्रश्न विचारला आहे सचिन शिरसेकरांनी की तुम्ही सिंधुदुर्गच्या आहात का, मीन्स माहेर तुमच्या भाषेवरून कसं वाटतं. मला बऱ्याच जणांचे असे प्रश्न येतात की मी नेमकी कुठं राहते, कारण मी कोकणातले व्हिडिओज केलेत, कोल्हापूरची सिरीज केली आहे, तर मी एक्झॅक्ट कुठली आहे हे लोकांना माहिती नाही आहे. तर त्यांच्यासाठी मी मूळची कोल्हापूरची आहे, माझा जन्म कोल्हापूरचा आहे, माझं शिक्षण कोल्हापूरचं आहे, मी कोल्हापुरातच वाढली आहे. पण आमच्या कुटुंबाचं मूळ गाव हे संगमेश्वरमध्ये धामणी गावात आहे आणि तिथे माझे काका आता राहतात, पप्पांचे चुलत भाऊ. तर आम्ही तिकडे गावाकडे जाऊन येऊन असतो. माझे आजोबा आजी हे मूळचे कोकणातले आहेत. आजोबा कामानिमित्त इकडे कोल्हापूरला आले आणि तिथून पुढची सगळी पिढी ही कोल्हापुरातच वाढली आहे. विनय खरेंनी प्रश्न विचारलाय की तुझ्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाबद्दल ऐकायला आवडेल. इफ आय मे, माझं बालवाडी ते 10वीपर्यंतचं शिक्षण हे कोल्हापुरातच झालं, महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये. त्यानंतर मी 12वी कलाशाखेतून पूर्ण केली आणि त्यानंतर मी फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमासुद्धा केला. पण हे करत असतानाच एका बाजूला मी प्रायोगिक नाटकात कामसुद्धा करत होते, करतीये, अजूनही करतीये. मी ऑनस्टेजही केलं आहे आणि पण माझी जमेची बाजू ही तांत्रिक आहे, नाटकातली तांत्रिक बाजू मी सांभाळते. आणि आता मी भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रात सर्जनशाळा उपक्रमाअंतर्गत नाटक करते. तिसरा प्रश्न विचारला आहे कोकण डिस्कवरी यांनी, कोकणातल्या कोस्टल हायवेची रोड ट्रिपबद्दल काही भविष्यात प्लॅनिंग आहे का. हो आहे. आता ही परिस्थिती एकदा निवळली की आम्ही खूप फिरणार आहे, मी वाट बघती आहे. आणि अजून एका गोष्टीची मी वाट बघती आहे, ती म्हणजे ड्रोन. मला तो एपिसोड दिसतोय अक्षरशः. तर ते प्लॅनिंग आहे, आम्ही ते करणारच आहे. चौथा प्रश्न विचारलाय तेजस खंडाळेकर यांनी, सॉरी तेजस, मी तुझं सरनेम चुकीचं घेतलं असेल कदाचित. तर त्यांनी विचारलंय की तुमची अत्यंत सोप्या भाषेत विषय मांडण्याची कला खूप छान आहे, थँक्यू. मराठी भाषेवर सुद्धा चांगलेच प्रभुत्व आहे, यासाठी काही विशेष अभ्यास केला आहे का. तेजस, मराठी भाषेवर माझं प्रभुत्व नाही आहे. प्रभुत्व हा खूप मोठा शब्द आहे ॲक्च्युली. मी दैनंदिन जीवनातसुद्धा कित्येक इंग्लिश शब्द वापरते आणि काही अडलं तर शब्दकोश घेऊन बसते मी मराठीचा. तर प्रभुत्व नाही म्हणता येणार, पण मी बरीचशी पुस्तकं वाचते त्यामुळं खूप साऱ्या शब्दांची भर पडत जाते आणि मग ते आपसुकच येत राहतात बोलण्यातून. शंकर शिंदेंनी विचारले की तुझं शिक्षण, तुझ्या आवडत्या व्यक्ती कोणत्या, आवडतं ठिकाण सांगशील का. शिक्षणाबद्दल शंकर मी सांगितलं आहे, माझ्या आवडत्या व्यक्ती तानिया खनिजो म्हणून ट्रॅव्हल ब्लॉगर आहे, तर ती मला आवडते. टोल फ्री ट्रॅव्हलर म्हणून सुद्धा एक ट्रॅव्हल ब्लॉगर आहे, तर त्याचे व्हिडिओज मला खूप आवडतात. आणि रणवीर ब्रार, हां, तर तो शेफ आहे आणि त्याचं सुद्धा यूट्यूब चॅनेल आहे. प्लस त्याचे इफेक्ट चॅनलवरती एक शो असायचा, तर तो मला खूप आवडायचा. तर या व्यक्ती मला आवडतात. आवडतं ठिकाण सांगायचं तर मी आत्तापर्यंत जेवढी ठिकाणं बघितली आहेत त्यापैकी कोकणातलं वेळागर आणि राजस्थानमधलं माउंट अबू ही दोन ठिकाणं मला खूप आवडतात. पुढचा प्रश्न प्रतीक्षा देशमुख यांनी विचारलाय, मला हे विचारायचंय की तू या चॅनेलची सुरुवात कधी केलीस, लग्नाआधी की लग्नानंतर. आणि आता तुझं लग्न झालं आहे तर तुझी सासरची फॅमिली कशी सपोर्ट करते. चॅनेलची सुरुवात लग्नाआधीच झाली. मार्च 2019 मी पहिला व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड केला.
नोव्हेंबर 2019 लग्न झालं, रजिस्टर मॅरेज केला आम्ही. आणि त्यानंतर आता व्हिडिओज बनवणं खूप सोपं जातं, कारण आम्ही दोघेच मिळून व्हिडिओज बनवतो. आम्ही 4 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आहे आणि आमचं कार्यक्षेत्रही एकच आहे. आणि सासरची फॅमिली म्हटला तर फुल ऑन सपोर्ट करती, म्हणजे माझे व्हिडिओज ते शेअर करतात, खूप सारं कौतुक होतं, त्यामुळं मस्त चाललं आहे. विशाल पवार आणि शंकर संपाळ यांनी तसा सेमच प्रश्न विचारला आहे की यूट्यूब चॅनल सुरू करताना घरच्यांचा सपोर्ट किती होता अँड व्लॉग्स बनवायची आयडिया कुठून आली. घरच्यांचा सपोर्ट, मी जे काही करते आहे त्याला फुल सपोर्ट असतो. मी हे चॅनल कुठल्या धुंदीत सुरू केलं आहे माझ्या खरंच लक्षात येत नाही आहे. मला आणि रोहितला एक मराठीतलं यूट्यूब चॅनल सुरू करायचं होतं, पण कुठलं सुरू करायचं हे कळत नव्हतं. आम्ही बऱ्याच आयडियाज लिहून बघत होतो, तर मी म्हटलं की मला प्रवास आवडतो, आपण ट्रॅव्हल चॅनल सुरू करूया का, असं मी त्याच्यासमोर प्रस्ताव ठेवला. आणि तो म्हटला की येस, करून बघूया आपण ते चॅनल, आपण सुरुवात तरी करून बघूया. मग आम्ही कोकणात गेलो आणि शिमगोत्सवावरचा पहिला एपिसोड केला आणि त्यानंतर चॅनल सुरूच झालं. मी काही त्यानंतर फूड व्लॉग्स केले, मग कोल्हापूरची सिरीज केली, त्यानंतर मान्सून ट्रिप्स केल्या आणि मग लग्नानंतर पुन्हा कोकणातले काही व्हिडिओज आम्ही केले. योगेश पाटील यांनी प्रश्न विचारलाय की शूटिंगला कोणती साधने वापरता आणि किती जण सोबत काम पाहतात. इक्विपमेंट्सचे आणि टीमचे बरेचसे प्रश्न इंस्टाग्रामवरती मला विचारतात, फेसबुकवरती विचारतात. तर त्यांच्या सगळ्यांसाठीच की शूटिंगला आम्ही कॅनन 200D आणि गोप्रो Hero 7 हे दोन कॅमेरे वापरतो आणि Zoom H1 हा रेकॉर्डर आहे. आणि हा जो आत्ता मी माईक लावला आहे तो आम्ही कोल्हापुरातल्याच एका दुकानामधून खरेदी केला आहे. तर ही साधनं आम्ही वापरतो आणि बऱ्याच छोट्या छोट्या काही ॲसेसरीज आहेत, तर त्याची लिस्ट आणि लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती बघा. आणि किती जण सोबत काम पाहतात, तर आमची टीम ही 2 जणांचीच आहे. तो आता कॅमेऱ्याच्या मागेसुद्धा बसला आहे. तर मी आणि रोहित आम्ही 2 जण मिळून हे व्हिडिओज करतो. तो या चॅनलवरच्या व्हिडिओजची सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंग करतो. मी ट्रिपचं प्लॅनिंग करते, कधी कुठे कसं जायचं, काय काय बघायचं याचं प्लॅनिंग मी करते, प्लस स्क्रिप्टिंग मी करते. तर असे दोघे मिळून आम्ही व्हिडिओज बनवतो. शुभम गायकवाड यांनी विचारलंय की यूट्यूब सोडून अजून काही करतेस का, जॉब किंवा काही. मी जॉब नाही करत, पण मी आणि रोहित दोघे मिळून फ्रीलान्स काम करतो, म्हणजे छोट्या छोट्या ॲड्स असतील, सोशल मीडियावरच्या ॲड्स असतील त्या बनवतो. प्लस आम्ही शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरीज करतो. रोहित स्वतः दिग्दर्शक आहे. आणि बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला आहे की एवढं सगळं इक्विपमेंट्स तुम्हाला लागतं का, तर हे फ्रीलान्स काम करतो आहे त्यामुळं हे इक्विपमेंट आम्ही वापरतो. पण ट्रॅव्हल ब्लॉग जर करायचा असेल तर आम्ही फक्त गोप्रो हा कॅनन 200D कॅमेरा आणि एक मोनोपॉड आणि माईक इतक्याच गोष्टी आम्ही सोबत घेतलेल्या असतात. अमित व्ही कांबळे यांनी विचारलं आहे की नवीन मराठी व्लॉगर्सला काही टिप्स. अमित, मीच नवीन आहे, मलाच चॅनल सुरू करून 1 वर्ष झालं आहे. खूप गोष्टी चाचपडून बघतीये मी, त्यामुळं सल्ला देण्याइतपत अजून काही माझ्याकडं साठलेलं नाही आहे. पण पुढे काही मला शेअर करू वाटलं तर मी नक्कीच करेन. पोटोबा महाराष्ट्र यांनी विचारलं आहे की नमस्कार मुक्ता. नमस्कार, आम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. ट्रॅव्हल करताना तुझ्या बॅगमध्ये कुठल्या गोष्टी असतातच, म्हणजे आम्हाला सांगू शकशील का तू बॅग कशी भरतेस. आमच्या टोटल 4 बॅग्स असतात. एका बॅगेत माझे आणि रोहितचे कपडे असतात, दुसऱ्या बॅगेत कॅमेरा असतो, तिसऱ्या बॅगेत लॅपटॉप आणि कॅमेऱ्याचे कॅमेऱ्याच्या बॅटरीज, Zoom H1 रेकॉर्डर, माईक अशा गोष्टी असतात. आणि एक छोटी बॅग आहे ती रिकामी असते, तर ती काय असते हे सांगते. आम्ही कुठल्या हॉटेलमध्ये गेलो तर हे सामान आम्ही ठेवतो आणि त्या छोट्या बॅगेत मी मग गोप्रोच्या बॅटरीज, गोप्रो, पाण्याची बॉटल, कंगवा, टचअप करण्यासाठीचं मेकअपचं साहित्य अशा गोष्टी मी त्या घेऊन फिरत असते.
तर हा होता आजचा Q&A एपिसोड. यातून मी ऑलमोस्ट सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांचे प्रश्न राहून गेले असतील त्यांना एक्स्ट्रीमली सॉरी. मला खूप मजा आली तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला. आय होप की आपल्यातलं अंतर थोडं कमी झालं असेल. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.